गाइज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनल. तर आज मी तुमच्या सोबत एक लग्न समारंभासाठी नॉर्मल मेकअप कसा करायचा, गेस्ट म्हणून जेव्हा आपण जातो तेव्हा नॉर्मल मेकअप कसा करायचा, किंवा आपल्या घरात छोटंसं फंक्शन असेल तर त्यासाठी मेकअप कसा करायचा, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्यामुळे तुम्ही जर बिगिनर असाल किंवा तुम्हाला मेकअपमध्ये फारसं काही येत नसेल तरीही तुम्ही हा मेकअप खूप सोप्या पद्धतीने करू शकता, आणि त्यामुळे तो मेकअप कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी चेहऱ्यावर काहीही अप्लाय केलेलं नाहीये, इवन मॉइश्चरायझर सुद्धा नाही, मी जस्ट फेस वॉश केलेला आहे आणि तुमच्या समोर येऊन बसलेली आहे. तर आता सगळ्यात आधी जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा काही स्टेप्स आपल्याला कराव्या लागतात, तर त्या काय असतात त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा एक प्रोसेस असते, CTM ही प्रोसेस करावी लागते. सी म्हणजे क्लिन्झिंग, टी म्हणजे टोनर आणि एम म्हणजे मॉइश्चरायझर. आता ही CTM जी प्रोसेस आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या स्किनचा जो बेस आहे तो आधी रेडी करायचा असतो मेकअपसाठी आणि मग त्यावर मेकअप करायचा असतो. डायरेक्ट जर आपण मेकअप अप्लाय करायला गेलं आणि जर आपण फाउंडेशन लावलं किंवा सीसी क्रीम लावली तर ती दिसताना व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा नॉर्मल बेसिक थिंग लक्षात ठेवायची की CTM आपल्याला करायचंच आहे आणि त्यानंतर जो मेकअप तुम्हाला करायचा तो तुम्ही करू शकता. तर आता क्लिन्झिंग मी केलेलं आहे ऑलरेडी, फेस वॉश केलेला आहे, किंवा तुम्ही क्लिन्झिंग मिल्क जे मिळतं त्यांनी सुद्धा क्लिन्झिंग करू शकता. तर क्लिन्झिंग झाल्यानंतर मी एक टोनर वापरणार आहे, सो ते टोनर मी आधी अप्लाय करते चेहऱ्यावर. तर सगळ्यात आधी मेकअप करण्याच्या आधी आणखीन एक महत्वाची स्टेप की आपल्याला एखादा हेअरबँड लावून घ्यायचा आहे ज्यामुळे केस आपल्या चेहऱ्यावर येणार नाही, किंवा तुम्ही वरती बांधू सुद्धा शकता. तर आता मी इथे हे टोनर जे आहे अशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर थोडस आपल्याला ते स्किन मध्ये डॅप डॅप करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता काही सेकंदातच हे जे टोनर आपण अप्लाय केलेलं आहे चेहऱ्यावर ते ड्राय होऊन जातं, स्किनमध्ये ऍब्सॉर्ब होतं. आता हे जेव्हा थोडस ड्राय आपल्याला फील होईल की ते पूर्णपणे सुकलेलं आहे, त्यानंतर आपण मॉइश्चरायझिंग करणार आहोत. तर इथे मी निव्हियाचं जे सॉफ्ट मॉइश्चरायझर येतं ते वापरणार. तर आता मॉइश्चरायझर मी हातावर घेतलेलं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर यामध्ये मी ऍड करणार आहे, ही थोडी एक्स्ट्रा स्टेप मी इथे करते. तर इथे माझ्याकडे आहे प्लमचं सनस्क्रीन जेल आहे, किंवा सनस्क्रीन कुठलीही तुम्ही वापरत असाल, कारण जेव्हा आपण मेकअप करतो याचा अर्थ आपल्याला बाहेर जायचं असतं आणि बाहेर जायचं म्हटल्यानंतर सनस्क्रीन लावलीच पाहिजे, घरात असेल तरीही लावलीच पाहिजे. तर मी हे जे सनस्क्रीन आहे माझ्याकडे ते मी या मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करणार आहे. म्हणजे आपल्या दोन स्टेप ज्या होतात सनस्क्रीन वेगळ्या लावण्याच्या, त्या आपण एकत्रच करणार आहोत. तर इथे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून, जनरली मी लावताना असंच लावते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, परंतु मी मात्र अशाच पद्धतीने ते अप्लाय करते. तर अशा प्रकारे संपूर्ण स्किनवर आधी आपल्याला डॉट डॉट देऊन घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे सगळ्या चेहऱ्यावर मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलेली आहे. आता फक्त एक मिनिट आपल्याला वाट बघायची आहे, कारण हे सुद्धा आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट झालं पाहिजे आणि त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे. जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा या स्टेप तुम्ही आधीच सुरुवात केला तरीही चालतं, अर्धा तास पाऊण तास आधी केलं तरीही चालतं, बेस रेडी करून ठेवला तरीही चालतो. आता हा आपला बेस रेडी झालेला आहे. आता यानंतर आपण जे मेकअप करणार आहोत तो मेकअप आपल्याला करायचा आहे. तर खूप हेवी मेकअप आपण आज नाही करणार आहोत, लाईट वेट मेकअप असणार आहे. तर आता स्किन माझी रेडी झालेली आहे मेकअपसाठी. तर सगळ्यात आधी मेकअप करण्याच्या आधी फर्स्ट स्टेप असते प्राइमर. सो कुठल्याही चांगल्या कंपनीचं प्रायमर तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याकडे NY बेसन मी पर्पल वरून प्रायमर घेतलेला आहे, सो ते प्रायमर लावणार आहे. आता प्रायमर म्हणजे काय जर तुम्हाला माहिती नसेल तर तेही सांगते. तर प्रायमर याचा अर्थ असतो की जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो तेव्हा आपण एक आपल्या चेहऱ्यावर एक स्मूथ बेस आपल्याला रेडी करायचा असतो आणि त्यासाठी प्रायमर लावणं खूप आवश्यक असतं. प्रायमर आपल्या चेहऱ्याला एक छान आणि स्मूथ बेस देतं. जसे आपल्या स्किनवर पोर्स असतात वेगवेगळे, तर त्या पोर्सला आपल्याला काय करायचं असतं, पूर्णपणे प्लेन करायचं असतं. म्हणजे आपण जेव्हा फाउंडेशन किंवा सीसी क्रीम लावू त्यासाठी चांगला एक आपल्याला बेस मिळेल. क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे प्रायमर केला आहे आणि हे गोल्डन बेस आहे. यामध्ये आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही, यामध्ये छोटी छोटी गोल्डन पार्टिकल्स आहेत जे आपल्या चेहऱ्याला थोडी शाईन देण्याचा सुद्धा शाईन सुद्धा देतात.
आणि जेव्हा आपण प्राइमर लावतो तेव्हा ते जास्त करून आपले पोर्स जे असतात आरसा आणून दिला सियाने तर जेव्हा आपण प्राइमर लावतो तेव्हा पोर्स जे असतात ते जास्त करून आपल्या नाकावर असतात आणि दुसरं म्हणजे या भागात असतात या साईडला आणि नाकावर जास्त पोर्स असतात आणि मानेला सुद्धा आपण लावणार आहोतच तर अशा प्रकारे डॉट देऊन झाल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला फक्त ते पसरवायचं आहे स्किनवर पूर्णपणे त्याला आतमध्ये पेनिट्रेट नाही करायचंय फक्त मान आणि कान विसरायचे नाहीयेत नाहीतर अर्धा मेकअप वेगळा अर्धा वेगळा असा दिसून येतो तर अशा प्रकारे संपूर्ण स्किनला मी आता प्राइमर लावून घेतलेला आहे एकदम हलक्या हाताने खूप आपल्याला प्रेशर द्यायचं नाहीये आता नेक्स्ट स्टेप जी आहे जेव्हा आपण नॉर्मल मेकअप करतो तेव्हा मला फाउंडेशन लावायला फारसा आवडत नाही जर हेवी मेकअप असते किंवा आपण स्वतःचं आपलं काही फंक्शन असेल तर तुम्ही फाउंडेशन वापरू शकता परंतु जेव्हा आपण दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी प्रोग्रामला जातो तेव्हा खूप हेवी मेकअप सुद्धा चांगला दिसत नाही त्यामुळे मी जनरली सीसी क्रीम लावण्याचा प्रयत्न करते सो माझ्याकडे स्टेक विक्रीची सीसी क्रीम आहे तर ती सीसी क्रीम मी आता लावणार आहे तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही सीसी क्रीम घेऊ शकता तर ही सीसी क्रीम मी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती बोटाने लावायची आहे चेहऱ्यावर आता इथे स्पंजचा वापर केला नाही तरीही चालतो मी तुम्हाला आज नॉर्मलच मेकअप दाखवणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे स्पंज असेल तर वापरा अदरवाईज हाताने सुद्धा ब्लेंडिंग खूप छान होते तर आता अशा प्रकारे मी सगळ्या चेहऱ्यावर लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही सीसी क्रीम आपण स्किन मध्ये मिक्स करून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने आपल्याला आपण जेव्हा वरच्या लेअरची मिक्सिंग करतो तेव्हा एकदम हलक्या हाताने करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्किन मध्ये तो जो आपण फाउंडेशन किंवा सीसी क्रीम जी तुम्ही लावलेली आहे ती मिक्स करून घ्यायची आहे सो आता मी सीसी क्रीम लावून माझा बेस एकदम रेडी झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान आणि स्मूथ असं टेक्स्चर येतं जेव्हा आपण सीसी प्राइमर वापरतो तेव्हा प्राइमरने आपल्याला छान स्मूथ असा बेस मिळतो आणि त्यावर जेव्हा आपण क्रीम अप्लाय करतो तेव्हा त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आता जेव्हा आपली सीसी क्रीम लावून होते त्यानंतर ट्रान्सल्युसंट पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती लावायची आहे आपल्याला थोडस स्पंजवर घेतल्यानंतर अशा पद्धतीने लावायची आहे ही गोष्ट अशी की जर तुम्हाला खूप डार्क सर्कल असतील तर जेव्हा आपण सीसी क्रीम लावतो डोळ्यांभोवती कन्सीलर जे असतं ते वापरू शकता परंतु मी एकदम साधा मेकअप करते कारण खूप पण मला असं फार बॉडी दिसायला आवडत नाही त्यामुळे मी एकदम साधा मेकअप करते आणि त्यामुळे मी कन्सीलर वगैरे वापरलेलं नाहीये तर आता मी लिप बाम लावते बाम लावल्यानंतर आपल्याला डिफाईन करायच्या आपल्या आयब्रोज तर आयब्रोज साठी आपल्याकडे आयब्रोजची एखादी पावडर असेल किंवा आता मी आयब्रो फिलर आहे माझ्याकडे सो ते मी लावणार आहे थोडस कारण काय होतं जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा फाउंडेशन किंवा सीसी क्रीम असेल पावडर असेल ती सगळी आपल्या आयब्रो मध्ये जाते आणि त्यामुळे त्या लाईट दिसायला लागतात त्यामुळे एकदम बारीक असा छोटासा ब्रश घ्यायचा आहे अँगल ब्रश पण चालेल तुम्ही फरक बघू शकता दोन्ही आयब्रो मध्ये तर आयब्रो जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा फार डार्क करायचा नाहीये मी फक्त माझा जसा शेप आहे त्याप्रमाणे दिलेला आहे जर तुमच्याकडे ब्राऊन आयब्रो फिलर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे मी आयब्रो फिल केलेली आहे फिल करताना एक काळजी घ्यायची आहे थोडासा डार्कर शेड तुम्ही अर्ध्यातून इकडे दिला तर चालतो परंतु इथे सुरुवातीचा जो पोर्शन असतो तो खूप डार्क शेड मध्ये करायचा नाहीये एकदम जेव्हा आपलं पूर्ण देऊन होतं आणि ब्रशला फारसं काही शिल्लक राहत नाही तेव्हाच आपल्याला अशा उभा स्ट्रोक इथे मारायचा आहे आता एकदम आपल्याला घ्यायचा आहे लाईट शेड आणि लाईट शेड वापरून आपल्याला आयशॅडो द्यायचा आहे तर एकदम लाईट आयशॅडो कशा करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर मी जसा दाखवला त्याप्रमाणे ब्राउनिश बेस किंवा पिंकिश एकदम लाईट कलरचा बेस आपल्याला घ्यायचा आहे आणि थोडासा ब्रशने लावून घ्यायचा आहे आणि त्यावर अशा प्रकारचं जे शिमरवालं आयशॅडो येतं ते आपल्याला बोटांच्या मदतीने लावायचं आहे त्यामुळे दिसताना एकदम लाईट आपले आईज दिसतात तर आता थोडासा आयशॅडो लावलेला आहे मी फार लाईट शेडमध्ये पिंक शेडमध्ये पिंक शेड सगळ्याच ह्याच्यावर मॅच होतो त्यामुळे लाईट शेडच मी ठेवलेला आहे साडीचा कलर माझा वेगळा आहे परंतु
तो जर लावला तर तो एवढा नॉर्मल मेकअपवर छान दिसणार नाही. तर पिंक शेड फक्त इथे अप्लाय केलेला आहे. आता वेळ आहे लाइनर लावण्याची. तर माझ्याकडे आहे लिक्विड वाला लाइनर आहे हे. जर तुमच्याकडे तुम्हाला जर लिक्विड लाइनर वापरता येत असेल तुम्ही पेन लाइनरचा सुद्धा वापर करू शकता. ते तर लाइनरचा ऑलरेडी मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्ही तो चेक केला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो मी आता लाइनर लावून घेते. तर आता विंग आयलायनर मी लावलेला आहे दोन्ही डोळ्यांना आणि त्यानंतर आता मी वापरणार आहे काजळ. सो लॅकमेचं माझ्याकडे काजळ आहे आणि ते काजळ आपण आयलिडच्या खालच्या बाजूने लावणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता एकदम लाईट मेकअप केलेला आहे मी. आय शॅडो सुद्धा खूप लाईट लावलेली आहे जी आपल्या स्किनला सुद्धा मॅच होते. आता त्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे मस्कारा लावायचा आहे. सो त्यासाठी इथे मी मस्कारा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता नेक्स्ट मी लिक्विड लिपस्टिक लावणार आहे. तुम्ही नॉर्मल पण लावू शकता परंतु मला लिक्विड लावायला खूप आवडते. सो पिंक कलरची लिपस्टिक मी लावणार आहे. सगळा मेकअप आज पिंक बेस मी थोडासा केलेला आहे. सो लास्ट आता आपण लावणार आहोत हायलायटर. लायटर लावणार आहे तर हे हायलायटर मी इथे वापरते आहे. तर इथे थोडस व्हाईट शेड मध्ये मी हायलायटर लावते. सो इथे आपला एकदम नॉर्मल मेकअप रेडी झालेला आहे. आता तुम्हाला जो ड्रेस वेअर करायचा तो तुम्ही करू शकता. आधीचा जो मेकअप असतो तो नॉर्मल आपल्या आहे त्याच कपड्यांमध्ये केला की मग कपडे पांढरे होत नाहीत बऱ्याच वेळेला. नाहीतर मग ब्लाऊजची आउटलाईन जी असते तिथे आपल्याला नॅपकिन वगैरे टाकावा लागतो. तर अशा प्रकारे खूप छान असा मेकअप तुम्ही बघू शकता. आपण हायलायटर लावल्यामुळे खूप छान असा ग्लो पण आलेला आहे चेहऱ्याला. तर अशा प्रकारे सिंपल मेकअप एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच प्रकारचे सोपे मेकअप जर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करायला मात्र विसरू नका. म्हणजे मला सुद्धा तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करता येतील. तर अशा प्रकारे आजचा हा लाईट वेट मेकअप कुठल्याही समारंभासाठी जर तुम्ही अशा प्रकारचा लाईट वेट मेकअप केला तर तो नक्की छान दिसतो. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.